हॅलो स्टुडंट, MPR युनिट 3 मध्ये आपण कास्टिंग प्रोसेस अँड प्लास्टिक मॉल्डिंग ह्याच्यामध्ये आपण मेटल कास्टिंगचं पाहिलेलं आहे. आता आपण प्लास्टिक मॉल्डिंग पाहणार आहोत. आता प्लास्टिक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, मटेरियलमध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे. प्लास्टिक हे नॉन मेटॅलिक मटेरियल आहे, त्याला आपण मॉल्ड करू शकतो, म्हणजे आपण त्याला शेप देऊ शकतो, कोणताही शेप आपण त्याला देऊ शकतो. तर प्लास्टिक हे ऑर्गॅनिक मटेरियल आहे, प्लास्टिक हे पॉलिमर मटेरियल आहे, ऑर्गॅनिक पॉलिमर आहे. आधी पॉलिमर म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे. आधी त्याच्या आधी मोनोमर म्हणजे काय, मोनो म्हणजे सिंगल, मर म्हणजे युनिट. ठीक आहे, म्हणजे हे जे काही मोनोमर्स आहेत हे डिफरंट मोनोमर्स जेव्हा आपण जॉईन करतो एकत्र बाय मीन्स ऑफ अ केमिकल रिॲक्शन दॅट इज पॉलिमरायझेशन, तेव्हा आपल्याला पॉलिमर्स मिळतात. पॉली म्हणजे मेनी, मर्स म्हणजे युनिट. तर ह्याच्यामध्ये प्लास्टिक हे काय, कार्बन कंपाऊंड आहे. कार्बन हा महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये, आणि हायड्रोजन हा त्याला अटॅच केलेला असतो. तर ह्यामध्ये आपण जर प्लास्टिक पाहिलं तर प्लास्टिकमध्ये अशी लॉंग चेन मॉलिक्युलर स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण प्लास्टिकच्या जर प्रॉपर्टीचा अभ्यास केला तर प्लास्टिक हे वजनानं हलकं आहे, प्लास्टिकचं वजन हलकं आहे, त्याची डेन्सिटी कमी आहे, त्याचा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी आहे, इलेक्ट्रिकल इन्सुलेटर आहे. काही वेळेस आपण थर्मल इन्सुलेटर म्हणून पण वापरतो, एका विशिष्ट तापमानापर्यंत ते हीट विस्टँड करू शकतं. ॲब्रेशन रेझिस्टन्स आहे, रिजिडिटी आहे, केमिकल स्टॅबिलिटी आहे. जे प्लास्टिक आहे आपण त्याला कलर देऊ शकतो किंवा ते ट्रान्सपरंट बनवू शकतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला करोजन रेझिस्टन्स ही पण प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ प्लास्टिक. आपण त्याचाही अभ्यास केलेला आहे पण रिवाइज करूया. आपण दोन टाईपचे प्लास्टिक आहे, एक आहे थर्मोप्लास्टिक, दुसरा आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय, की जे प्लास्टिक आपण परत परत यूज करतो, परत परत यूज करतो याचा अर्थ आपण जे प्लास्टिक जर आपण हीट केलं तर ते सॉफ्ट होतं आणि थंड झाल्यावर ते हार्ड होतं. थर्मोप्लास्टिक हे असं प्लास्टिक आहे ज्याला आपण परत परत हीट करतो, परत परत सॉफ्ट करतो, आणि सॉफ्ट करून त्याला परत दुसरा शेप आपण देऊ शकतो. म्हणजेच हे प्लास्टिक हे रिमाउल्डेबल आहे, परत परत हीट करतो, रिसॉफ्टन आहेत, हीट केल्याच्यानंतर परत सॉफ्ट होतात, म्हणजे परत परत यूज करतो, त्यामुळे त्याला रिसेल व्हॅल्यू आहे. ठीक आहे, हे जे प्लास्टिक आहेत ह्याच्यामध्ये लिनियर मॉलिक्युलर स्ट्रक्चर दिसतं, आणि ह्याच्यामध्ये जे हे थर्मोप्लास्टिक आहेत हे काही ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये पण डिझॉल्व होऊ शकतात. हे आपण सगळं डिटेल स्टडी केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहिजे झाले थर्मोप्लास्टिकचे तर ॲक्रेलिक आहे, पॉलिटेट्राफ्लुरोइथिलीन म्हणजे टेफलॉन ते आहे, नायलॉन आहे, PVC आहे. ह्याचे ॲप्लिकेशन जे आहेत ते इलेक्ट्रिकल पार्टमध्ये आहे, नॉबमध्ये आहे, टॉईजमध्ये आहेत, बेअरिंग्समध्ये आहेत, गिअर्समध्ये आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बॉटल्स आहेत. नेक्स्ट आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे काय, आपण हे प्लास्टिक फक्त आणि फक्त एकदा वापरतो, म्हणजे ह्याला हीट केलं तर हे सॉफ्ट होतं, कूल झाल्यावर हार्ड होतं, पण ह्याला परत आपण जर हीट करायचं म्हटलं तर ते सॉफ्ट होत नाही, म्हणजे हे एकदाच वापरता येतं आपल्याला प्लास्टिक. ओके, तर ह्याला रिसेल व्हॅल्यू नाही आहे त्यामुळं, कारण हे रियूज करता येत नाही, रिसॉफ्टन होत नाही, परत माउल्डिंग करता येत नाही, एकदाच वापरायचं आहे. तर हे थोडंसं हार्ड असतं, ब्रिटल असतं. हाय टेम्परेचरला आपण हे वापरू शकतो, एका विशिष्ट हाय टेम्परेचरपर्यंत हे वापरू शकतो. ह्याला 3-डायमेन्शनल नेटवर्क आहे मॉलिक्युलचं. ठीक आहे, हे इन्सोल्युबल आहे ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये. तर ह्याचे जे एक्झाम्पल आहे ते इपॉक्सी रेझिन आहे, फिनॉलिक्स, सिलिकॉन, बॅकेलाइट, हे तुम्ही पाहिलेलं आहे. तर ह्याचं जे ॲप्लिकेशन्स आहेत ते रेडिओ कॅबिनेट, ॲटोमोबाईल पार्टमध्ये, एअरक्राफ्ट पार्टमध्ये, बोट बॉडीजमध्ये, इलेक्ट्रिकल इन्सुलेटरमध्ये, किंवा शू, ग्लास, सिल्वर पॉलिशेसमध्ये आपण वापरतो. आता जर ह्याचा जर आपल्याला डिफरन्स बघायचा झाला तर थर्मोसेटिंग प्लास्टिक हे काय, की एकदाच वापरता येतं, हे परत परत वापरता येत नाही थर्मोसेटिंग प्लास्टिक. त्यामुळं परमनंटली कूल झालं, म्हणजे आपण जेव्हा हीट करू तेव्हा ते सॉफ्ट होतं आणि कूल झाल्यावर हे परमनंटली हार्ड होतं. थर्मोप्लास्टिकचं तसं नाही आहे, आपण परत परत त्याला हीट करून सॉफ्ट करू शकतो आणि त्याला शेप देऊ शकतो, म्हणजे माउल्डिंग करता येतं परत परत.
त्याच्यानंतर थर्मोसेटिंग प्लास्टिक जे आहे ते कंडेन्सेशन पॉलिमरायझेशननं होतं आणि थर्मोप्लास्टिक जे आहे ते ॲडिशन पॉलिमरायझेशननं होणार आहे. थर्मोसेटिंग प्लास्टिक ह्याच्यामध्ये थ्री डायमेन्शनल नेटवर्क स्ट्रक्चर आहे आणि क्रॉस लिंकिंग असतं. थर्मोप्लास्टिकमध्ये लिनियर पॉलिमर आहे लॉन्ग चेन पण निग्लिजिबल क्रॉस लिंकिंग आहे. थर्मोसेटिंग प्लास्टिक हे परत सॉफ्ट होत नाही, रिसेल व्हॅल्यू नाही आहे, रिशेप देता येत नाही. पण थर्मोप्लास्टिक परत परत सॉफ्ट होतं, रिसॉफ्ट होतं, रिशेप देऊ शकतो आपण. त्यामुळं रियूज आहे, रिसेल व्हॅल्यू आहे थर्मोप्लास्टिकला. थर्मोसेटिंग जे आहे ते हार्ड आहे, स्ट्रॉंग आहे, ब्रिटल आहे. थर्मोप्लास्टिक सॉफ्ट आहे आणि वीक आहे आणि सोल्युबल आहे. थर्मोसेटिंगचं आपल्याला एक्झाम्पल इपॉक्सी रेझिन आहे, फिनॉलिक आहे, सिलिकॉन आहे. आणि थर्मोप्लास्टिकमध्ये नायलॉन, पी व्ही सी आत्ता आपण पाहिलेले आहेत. तर हा डिफरन्सही तुम्हाला झालेला आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे व्हेरियस मटेरियल फॉर प्रोसेसिंग प्लास्टिक. प्लास्टिकवर प्रोसेसिंग करत असताना आपण काही मटेरियल ॲड करत असतो, काही ॲडिटिव्ज ॲड करत असतो. त्यामध्ये पहिलं आहे प्लास्टिसायझर. प्लास्टिसायझर म्हणजे प्लास्टिकमध्ये आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट किंवा रेझिन किंवा वॉटरसुद्धा कधी कधी प्लास्टिसायझर म्हणून आपण वापरत असतो, जेणेकरून हे इंटरनल लुब्रिकंट म्हणून ॲक्ट होतील आणि फ्लो जो आहे मटेरियलचा तो इम्प्रूव्ह करतील. प्लास्टिकचा फ्लो इम्प्रूव्ह करायचं काम हे प्लास्टिसायझर करत असतात. तर नेक्स्ट आपण फिलर ॲड करतो. फिलरमध्ये वूड फ्लोअर म्हणजे लाकडाचा जो काही पीठ आहे किंवा भुगा म्हणतो आपण, भुसा म्हणतो, किंवा ॲसबेस्टॉस असेल, किंवा फायबर असेल, ग्लास फायबर असेल, क्लॉथ असेल, फायबर मायका असेल, हे ॲड करतो जेणेकरून त्याच्यामध्ये स्ट्रेंथ, डायमेन्शनल स्टॅबिलिटी आणि हीट रेझिस्टन्स प्रॉपर्टी प्लास्टिकमध्ये यावी यासाठी. त्याच्यानंतर कॅटलिस्ट ॲड करत असतो. त्याच्यामुळं जे काय पॉलिमरायझेशन आहे हे फास्ट होणार आहे आणि कम्प्लीट होणार आहे. इनिशिएटर्स ॲड करतो. जेव्हा पॉलिमरायझेशन चालू होणार आहे तेव्हा आपण इनिशिएटर्स ॲड करतो. त्याचं नावातच इनिशिएटर आहे म्हणून इनिशियल रिॲक्शन होण्यासाठी To allow polymerization to begin, we add initiator. नंतर डाईज अँड पिगमेंट्स ॲड करतो जेणेकरून कलर देता यावा प्लास्टिकला. ब्लोईंग ॲड करतो, ब्लोईंग एजंट्स ॲड करतो जेणेकरून इंजेक्ट करता यावं प्लास्टिक. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे एखादा कॅव्हिटी असेल, माउल्ड असेल, त्याच्यामध्ये इंजेक्ट करता यावं. मॉडिफायर्स ॲड करतो जेणेकरून मेकॅनिकल प्रॉपर्टी जी रेझिन्सची आहे ती इम्प्रूव्ह व्हावी, रेझिन म्हणजे प्लास्टिक. त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट ॲड करत असतो जेणेकरून अल्ट्राव्हायलेट रेला रेझिस्टन्स ऑफर होईल. सो दीज आर व्हेरियस मटेरियल फॉर प्रोसेसिंग द प्लास्टिक. आता आपल्याला प्लास्टिकला माउल्डिंग करायचं आहे. माउल्डिंग करायचं आहे म्हणजेच काय करतो, माउल्ड करतो म्हणजे एक डिझायर्ड शेप आपण त्याला देतो माउल्डमध्ये किंवा कॅव्हिटीमध्ये. तर प्लास्टिक माउल्डिंग प्रोसेसेस कोणत्या कोणत्या आहेत, तर कॉम्प्रेशन माउल्डिंग आहे, ट्रान्सफर माउल्डिंग आहे, इंजेक्शन माउल्डिंग आहे, ब्लो माउल्डिंग आहे, एक्सट्रूजन माउल्डिंग आहे, कॅलेंडरिंग आहे, थर्मोफॉर्मिंग आहे किंवा व्हॅक्युम फॉर्मिंग आहे. तर ह्याच्यामधल्या जे आपल्या करिक्युलमला आहेत त्या प्रोसेसेस आपण डिटेल स्टडी करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला पहिली प्रोसेस इथं दिसते आहे पहा, ती म्हणजेच कॉम्प्रेशन माउल्डिंग. कॉम्प्रेशन माउल्डिंगची डायग्रॅम तुम्हाला समोर दिसते आहे, तर ती पहा आणि मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन करूया. कॉम्प्रेशन माउल्डिंग म्हणजेच इथं कॉम्प्रेसिव्ह फोर्स किंवा कॉम्प्रेसिव्ह प्रेशर इथं ॲड केलेला असणार आहे. आता इथं तुम्हाला दिसत आहेत की अप्पर माउल्ड हाफ दिसतो आहे आणि लोअर माउल्ड हाफ दिसतो आहे. पहा डायग्रॅम जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल अप्पर माउल्ड हाफ आहे आणि लोअर माउल्ड हाफ आहे. अप्पर माउल्ड हाफ जो आहे तो त्याला पंच दिलेला आहे, हा पंच प्रोव्हाइड केलेला आहे म्हणजे हा मेल पार्ट आहे, मेल पार्ट ऑफ दॅट माउल्ड. आणि जो लोअर माउल्ड पार्ट आहे त्याला एक अशी कॅव्हिटी जे शेप आपल्याला पाहिजे आहे प्रॉडक्टचा तशा पद्धतीची कॅव्हिटी, त्या शेपची कॅव्हिटी इथं लोअर माउल्ड हाफला दिलेला आहे. आता ह्याच्यात चार्ज ठेवलेला आहे, प्लास्टिक चार्ज ठेवलेला आहे. प्लास्टिक चार्ज म्हणजेच एक प्रीडिटरमाइन क्वांटिटी ऑफ प्लास्टिक पावडर असेल. ठीक आहे, तसा चार्ज आपण इथं ठेवलेला आहे. आता जो हा माउल्ड आहे हा हीटेड आहे, हीटेड माउल्ड आहे. ठीक आहे, ह्या हीटेड माउल्डमध्ये
आपण मेजर्ड क्वांटिटी ऑफ प्लास्टिक चार्ज हा इथं ठेवलेला आहे, जो की पावडर फॉर्ममध्ये असेल किंवा ग्रॅन्युल्समध्ये असेल, ब्रिक्विट्समध्ये असेल, हा हीटेड माउल्डमध्ये आपण प्लेस केलेला आहे. आता हे झाले पहिलं स्टेप. ओके, आता हे हीटेड माउल्डमध्ये आपण प्लास्टिक चार्ज ठेवलेला आहे. नंतर काय होणार आहे, तर हा जो अप्पर पार्ट आहे, अप्पर माउल्ड हाफ आहे, म्हणजेच पंच आहे, हा खाली येतो आहे. पहा, म्हणजेच हा काय करतो आहे, तर प्रेशर अप्लाय करतो आहे त्या चार्जवरती. कॉम्प्रेशन प्रेशर किंवा कॉम्प्रेसिव्ह फोर्स इथं दिसतंय तुम्हाला, तो अप्लाय करतो आहे ह्या चार्जवरती, जो की हीटेड आहे चार्ज. त्यामुळं काय झालं की पंच आणि ही जी कॅव्हिटी आहे ह्याच्यामध्ये जो स्पेस होता, ह्याच्यामध्ये स्पेस जो आहे तो ह्या चार्जनं, हीटेड चार्जनं भरला गेलेला आहे. मग आपण ही जी माउल्ड आहे, आता हा माउल्ड वरचा आणि खालचा भाग हा क्लोज पोझिशनला झालेला आहे, क्लोज्ड पोझिशनला हे माउल्ड आहे. मग आपण काही वेळासाठी हे क्लोज पोझिशनलाच ठेवतो. मग नंतर आपण हे जो पंच आहे हा वरती जाणार आहे, तर तुम्हाला दाखवलेला पंचवरती गेलेला आहे, आणि हा जो प्रॉडक्ट आहे किंवा माउल्डेड पार्ट आहे प्लास्टिकचा, हा आपण नॉकआउट पिनच्या साह्यानं इजेक्ट करतो किंवा आपण बाहेर प्रॉडक्ट काढतो. अशा पद्धतीचा एक सिंपल कॉम्प्रेशन माउल्डिंग ही प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये हीट आणि प्रेशरचा वापर करून त्या चार्जला, म्हणजे प्लास्टिकच्या पावडरला किंवा ग्रॅन्युलला, आपण एक डिझायर्ड शेप देतो आणि त्यापासून प्रॉडक्ट हा बनवत असतो. सो द प्रोसेस कन्सिस्ट ऑफ प्लेसिंग करेक्ट अमाऊंट ऑफ प्लास्टिक कंपाऊंड ऑर पावडर इन हीटेड माउल्ड कॅव्हिटी. म्हणजे हा जो चार्ज आहे, हा प्लास्टिक कंपाऊंड असेल किंवा हा पावडरच्या स्वरूपात आहे, हा एक मेजर्ड क्वांटिटी ऑफ चार्ज आपण ह्या हीटेड माउल्डमध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे, द प्रोसेस शक्यतो हे थर्मोसेटिंग रेझिनसाठी वापरली जाते, जे की ग्रॅन्युलच्या स्वरूपात आहे किंवा चार्जच्या स्वरूपात आहे. हा जो पंच असतो, जो मेल पार्ट आहे, तो काय करतो, तर तो कॉम्प्रेस करतो त्या चार्जला किंवा त्या कंपाऊंडला टॉप साईडकडनं. म्हणजे कॉम्प्रेसिव्ह फोर्स किंवा कॉम्प्रेसिव्ह प्रेशर ह्या चार्जवरती अप्लाय करतो जो पंच आहे, मेल पार्ट आहे तो. तर इट फोर्स कॉम्प्रेस द कंपाऊंड. ओके, पंच कॉम्प्रेसेस द कंपाऊंड. मग जेव्हा माउल्ड क्लोज झालेला आहे, तर इथं तुम्हाला दिसतं की माउल्ड पूर्णतः क्लोज झालेला आहे, आणि आपण प्रेशर ह्या पंचच्या साह्यानं हे काय केलं आहे, प्रेशर अप्लाय केलं आहे चार्जवरती. तर म्हणजे फोर्स अप्लाय केलेला आहे. तर त्यामुळं काय होतं, जे काही स्पेस आहे त्या कॅव्हिटी आणि पंच ह्याच्यामधला जो काही स्पेस असेल, तर त्याच्यामध्ये ते जे मटेरियल आहे, ते मटेरियल ऑक्युपाय होतं त्या स्पेसमध्ये. जे हीटेड चार्ज आहे तो ऑक्युपाय होणार आहे, तो फील होणार आहे, भरला जाणार आहे, किंवा तो स्पेस ऑक्युपाय करतो त्या पंच आणि कॅव्हिटीमधला. आणि अशा पद्धतीनं आपण काही वेळ हे आपण तसंच ठेवतो, केप्ट क्लोज्ड पोझिशन, द माउल्ड इज केप्ट क्लोज्ड पोझिशन फॉर सफिशियंट टाईम, जेणेकरून प्रॉडक्ट हार्ड होत नाही तोपर्यंत. तर जे प्रेशर आहे ते 30 N/mm² ते 60 N/mm² एवढं प्रेशर आपण त्या चार्जवरती अप्लाय केलेलं असतं. अशा पद्धतीनं नॉकआउटच्या साह्यानं, नॉकआउट पिन दिलेल्या आहेत ह्याच्या साह्यानं, हे जे प्रॉडक्ट आपलं इथं, जे पंच आणि कॅव्हिटी ह्याच्यामधला जो काही स्पेस होता, तो प्रॉडक्टनं ऑक्युपाय केलेला आहे. आपण हे माउल्ड थोड्या वेळ, काही वेळासाठी तसंच क्लोज पोझिशनला ठेवलेलं आहे, जोपर्यंत ते हार्ड होत नाही तोपर्यंत. नंतर हा पंचवरती जाणार आहे आणि हे नॉकआउट पिनच्या साह्यानं हा जो पार्ट आहे, प्रॉडक्ट आहे, तो इजेक्ट केला जाणार आहे. ह्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की आपण लार्ज जे पार्ट्स आहेत किंवा कॉम्प्लेक्स पार्ट आहेत ते माउल्ड करू शकतो. ह्याची कॉस्ट बाकीच्या प्रोसेसेसपेक्षा, जसं ट्रान्सफर माउल्डिंग, इंजेक्शन माउल्डिंगपेक्षा कॉस्ट कमी आहे, वेस्टेज कमी होतं. ह्याचा ॲप्लिकेशन असा आहे की टॉयलेट सीट किंवा कवर्स, कप्स, प्लेट, इलेक्ट्रिकल स्विचेस, डिश, हँडल्स, ॲटोमोबाईल ब्रेक अँड ट्रान्समिशन कॉम्पोनंट, ह्याच्यामध्ये ह्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे आपली, ती म्हणजेच इंजेक्शन माउल्डिंग.
आता इंजेक्शन मॉल्डिंग ची डायग्राम तुम्हाला इथं दाखवलेले आहे. इंजेक्शन मॉल्डिंग म्हणजे काय करतो आपण पहा. तर हे डायग्राम वरून तुम्हाला लक्षात येईल की जे हुपर दिसत आहे बघा हुपर, त्या हुपर मध्ये पहिल्यांदा आपण जे प्लास्टिक आहे ते समजा आपलं पावडरच्या स्वरूपात असेल किंवा ग्रॅन्युलर मॉल्डिंग मटेरियल असेल, प्लास्टिक मटेरियल असेल ग्रॅन्युलर, तर त्याच्यामधलं आपण आधी मॉइश्चर काढतो हीट करून, प्री हीट करून, नंतर ते जे काही ग्रॅन्युलर पावडर फॉर्ममध्ये मटेरियल असेल ते ह्या हुपरमध्ये फीड करतो. हुपरमध्ये फीड केल्याच्या नंतर जे पावडर आहे ते ग्रॅव्हिटीमुळं किंवा जे काही प्लास्टिक पावडर आहे ग्रॅन्युलर असेल ते ग्रॅव्हिटीमुळं खाली येते. ही खाली येत असताना इथं माउल्ड दिसतं आहे बघा. माउल्डचे दोन भाग केलेले, एक हाफ इकडं आहे एक हाफ इकडं आहे. तर एक प्लेट ज्याच्यामध्ये अर्धी कॅव्हिटी असेल ती स्टेशनरी आहे आणि एक प्लेट ज्याच्यामध्ये अर्धी कॅव्हिटी असेल ही ही मूव्हिंग आहे. मग जे दोन माउल्ड आहेत, दोन हाफ आहेत माउल्डचे, ते एकत्र आल्यावर हे माउल्ड काय होणार आहे, क्लोज होणार आहे आणि इथं कम्प्लीट कॅव्हिटी, त्या प्रोडक्टचा जो शेप असेल त्या शेपची अशी कम्प्लीट कॅव्हिटी इथं फॉर्म होणार आहे माउल्ड क्लोज झाल्याच्या नंतर. तर आपण इथं आलो होतो की इथं जे काही ग्रॅन्युलर किंवा पावडरच्या स्वरूपात प्लास्टिक असेल हुपरमध्ये फीड केलेलं हे खाली येणार आहे. इथं रॅम असेल, रॅम जो की प्रेशर अप्लाय करणार आहे त्या पावडरवर किंवा ज्या मटेरियल जे फीड केलेलं आहे ते फीड केलेलं मटेरियलवर जो रॅम आहे तो एक प्रकारे प्रेशर अप्लाय करणार आहे. आणि हे जे स्क्रू दिसत आहेत, तुम्हाला जे स्क्रू दिसत आहेत ठीक आहे, ते स्क्रू जे आहेत त्या स्क्रूमध्ये हे मटेरियल पावडरच्या स्वरूपातलं मटेरियल जे आहे ते हुपरमधनं आलेलं मटेरियल हे फीड होणार आहे. फीड झाल्याच्या नंतर इथं हीटर प्रोव्हाइड केलेले आहेत किंवा इथं स्प्रेडर प्रोव्हाइड केलेला असतो, तर त्याच्यामुळं हीट रेट हा वाढणार आहे. इथं हे मटेरियल पुढं पुढं ह्या स्क्रूमुळं म्हणा किंवा हे रॅम जो आहे त्याच्यामुळं हे जे पावडरच्या स्वरूपात मटेरियल आहे हे हीटरमध्ये जाणार आहे. 150 ते 370 तापमानाला ते हीट होणार आहे आणि इथं हे जे प्लास्टिक आहे ते मेल्ट होणार आहे. आणि हे जे प्लास्टिक मेल्ट झालेलं असेल ते ह्या नोझल थ्रू ह्या कॅव्हिटीमध्ये, जी पूर्ण कॅव्हिटी झालेली आहे दोन माउल्ड एकत्र केल्यावर जी पूर्ण कॅव्हिटी झालेली आहे ह्याच्यामध्ये हे जे मेल्ट झालेलं प्लास्टिक आहे हे इंजेक्ट होणार आहे आतमध्ये थ्रो केलं जाणार आहे किंवा हे इंजेक्ट केलं जाणार आहे, जेणेकरून ही जी कॅव्हिटी आहे ती कॅव्हिटी पूर्णतः त्या मोल्टन प्लास्टिकनं भरली जाईल. आता ही मोल्टन प्लास्टिकनं ही कॅव्हिटी भरल्याच्यानंतर इथं काय दिलेले आहेत, तर कूलिंग कॉईल्स दिलेले आहेत ज्या की ह्या इथं कूलिंग कॉईल्स काय करणार आहेत, ह्या मोल्टन प्लास्टिकला कूल करणार आहे, थंड करणार आहे. नंतर काय होणार आहे की नंतर हे दोन भाग माउल्डचे सेपरेट केले जाणार आहेत आणि नंतर आपण हे जो प्रॉडक्ट आहे तो इजेक्ट करणार आहे. शक्यतो ह्याच्यामध्ये थर्मोप्लास्टिकचा वापर हा त्यामध्ये केलेला असतो. तर अशा पद्धतीनं इंजेक्ट केलं जातं हे अशा ह्याचं आहे. म्हणजेच थर्मोप्लास्टिक जे आहे ते थर्मोप्लास्टिक हे पहिल्यांदा मेल्ट केलं जातं आणि ते माउल्डमध्ये म्हणजे डिझायर्ड शेप जो प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्टच्या शेपची कॅव्हिटी असेल माउल्डमध्ये, त्या माउल्डमध्ये हे जे मेल्ट झालेलं प्लास्टिक आहे थर्मोप्लास्टिक ते इंजेक्ट केलं जातं, म्हणून त्याला इंजेक्शन माउल्डिंग म्हटलं जातं. म्हणजे ते माउल्ड कॅव्हिटी जी आहे ती पूर्णतः त्या मोल्टन प्लास्टिकनं भरली जाणार आहे, तिथं ते कूल होणार आहे, हार्ड होणार आहे. कूल झाल्यावर हार्ड होतं प्लास्टिक आणि अशा पद्धतीनं ते आपण प्रॉडक्ट इजेक्ट करतो. सो इट इज अ लो कॉस्ट मॉल्डिंग फॉर सिम्पल अँड कॉम्प्लेक्स पार्ट्स. सो इन दिस इट इज यूज कॉमनली फॉर थर्मोप्लास्टिक. द पावडर कंपाउंड इन द सॉलिड फॉर्म, पेलेट्स ऑर पावडर फॉर्म, ग्रॅन्युलर फॉर्म इज फर्स्ट हीटेड टू ड्राइव मॉइश्चर. म्हणजे त्यातलं मॉइश्चर काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हीट करावं लागेल, जे आपलं
रॉ मटेरियल आहे जे की प्लास्टिक आहे पावडरच्या स्वरूपात किंवा ग्रॅन्युलच्या स्वरूपात पेलेटच्या स्वरूपात ते हीट करायचं आहे जेणेकरून त्यातलं थोडंसं जे काय मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि नंतर हुपरमधून ते फीड करायचं आहे. जेव्हा आपण ते पावडर खाली ड्रॉप होईल ग्रॅव्हिटीमुळं तेव्हा हे जे मॉल्ड आहे हे दोन भाग केलेले आहेत मॉल्डचे ते क्लोज करायचे आहेत जेणेकरून पूर्ण कॅव्हिटी होईल. आणि नंतर रॅम हा पुढं जाणार आहे जो की त्या हुपरमधनं जे काही पावडरच्या स्वरूपात प्लास्टिक खाली आलेले ग्रॅव्हिटीमुळं त्याच्यावरती तो जो रॅम आहे जो पुढं जाणार आहे तो प्रेशर अप्लाय करणार आहे पावडरवरती प्रेशर अप्लाय करणार आहे त्याला कॉम्प्रेस करणार आहे मटेरियलला किंवा त्या पावडरला आणि पुढं पुढं ढकलणार आहे. तर ह्याच्यामध्ये हे एक हीटर दिलेलं आहे बघा हीटर दिलेला आहे त्यामध्ये जे प्लास्टिक आहे पावडरच्या स्वरूपात ते हीट होणार आहे 150 ते 370 तापमानाला ते हीट होणार आहे. ते त्याला आपण टोरपेडो किंवा स्प्रेडर म्हणतो ज्याच्यामुळं हीट ट्रान्सफर प्लास्टिकला होणार आहे आणि अशा पद्धतीनं ते प्लास्टिक हीट झाल्याच्या नंतर इथं ते जे प्लास्टिक आहे ते मेल्ट होणार आहे इथं मेल्ट होणार आहे प्लास्टिक मेल्ट होणार आहे आणि इथं जे नोझल दिलेलं आहे ह्या नोझलमधून ते प्लास्टिक ह्या माउल्ड कॅव्हिटीमध्ये इंजेक्ट केलं जाणार आहे किंवा थ्रो केलं जाणार आहे आणि अशा पद्धतीनं ही जी पूर्ण माउल्ड कॅव्हिटी आहे ती त्या प्लास्टिकनं मोल्टन प्लास्टिकनं भरली जाणार आहे आणि कूलिंग कॉईलमुळे ती थंड होणार आहे प्लास्टिक मोल्टन प्लास्टिक थंड होणार आहे. नंतर हे दोन पार्ट सेपरेट करून आपण तो प्रोडक्ट काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे इंजेक्शन माउल्डिंग आहे. तर ह्याचा जो ॲप्लिकेशन आहे ते टॉईजमध्ये किंवा बकेट्समध्ये बाऊलमध्ये वॉशिंग मशीनच्या पार्टमध्ये कार कॉम्पोनंटमध्ये इलेक्ट्रिकल स्विचमध्ये ह्याचा यूज करतो. इंजेक्शन माउल्डिंगचा ॲडव्हान्टेज असा आहे की प्रोडक्शन रेट चांगला आहे हाय आहे डायमेन्शनल ॲक्युरेसी आपल्याला मिळते कॉम्प्लिकेटेड शेप आपण तयार करू शकतो चांगला सर्फेस फिनिश मिळतो. पण डिसअडवांटेज असं आहे की इनिशियल कॉस्ट ह्याची जास्त आहे डायची कॉस्ट जास्त असणार आहे किंवा जे माउल्ड आहे त्याच्यामध्ये जी कॅव्हिटी आहे त्याची कॉस्ट जास्त असणार आहे. त्याच्यानंतर थोडासा टेम्परेचर कंट्रोल आपल्याला रिक्वायर्ड आहे ह्याच्यामध्ये. तर ह्याचे ॲप्लिकेशन आत्ता आपण पाहिलेलेच आहेत की टॉईज किचन युटेन्सिल बॉटल कॅप्स नॉब सेलफोनचं स्टँड असेल किंवा त्यामध्ये बाउल्स असतील कार कॉम्पोनंट्स असतील तर त्यामध्ये आपण वापरतो. नेक्स्ट आहे प्लास्टिक एक्सट्रूजन. सो द थर्ड माउल्डिंग प्रोसेस इज प्लास्टिक एक्सट्रूजन. प्लास्टिक एक्सट्रूजन हे बऱ्यापैकी इंजेक्शन माउल्डिंगसाठी सारखंच आहे पण इथं तुम्हाला एक लक्षात आलं असेल चेंज इथं डाय दिलेले आहे आणि ह्या डायमधनं हा जो प्रोडक्ट आहे तो बाहेर पडणार आहे. सेम इथं हुपर दिलेला आहे ह्या हुपरमधनं जे काही पावडर असेल प्लास्टिकची किंवा ग्रॅन्युल्स असतील हे फीड केले जाणार आहे. इथं स्क्रू दिलेले आहेत बघा फीड स्क्रू आहेत जे की ह्याला फीड करणार आहेत पुढं पुढं ढकलणार आहेत. इथं हीटर दिलेलं आहे की जे की ह्या पावडरला जे काही रॉ मटेरियल आहे प्लास्टिकचं पावडरच्या स्वरूपात त्याला ते हीट करणार आहेत आणि हीट केल्याच्यानंतर इथं जे पावडर आहे ते मेल्ट होणार आहे आणि मेल्ट झालेली जी पावडर आहे ते प्लास्टिक मेल्ट प्लास्टिक ह्या डाय ओपनिंगमधनं किंवा ओरिफिसच्या ओपनिंगमधनं ते बाहेर पडणार आहे प्रोडक्टच्या स्वरूपात. आता हा जो डायचा शेप असेल तो डायचा शेप हा प्रोडक्टचा शेप हा डिसाईड करणार आहे. म्हणजे जो डायचा शेप असेल ओरिफिसचा शेप असेल डायची कॅव्हिटी जी असेल आतमध्ये किंवा जो काही शेप असेल डायचा आतमधला कॅव्हिटीचा तो त्या प्रोडक्टचा शेप डिसाईड करणार आहे. ठीक आहे. आणि हे जेव्हा प्रॉडक्ट बाहेर पडेल डायमधून किंवा ओरिफिसमधून तेव्हा एक रनिंग बेल्ट असेल किंवा कन्व्हेअर बेल्ट असेल त्याच्यावरती हे प्रॉडक्ट बाहेर पडणार आहे. मग आपल्याला जितक्या लांबीचं पाहिजे ते प्रॉडक्ट आपण घेऊ शकतो. हे जेव्हा बाहेर पडणार आहे तेव्हा ते हीटेड प्रॉडक्ट असणार आहे तर त्याला आपण थंड करायचं आहे वॉटरच्या साह्यानं किंवा एअर ब्लो करून त्याला थंड करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे प्लास्टिक एक्सट्रूजन होतं. एक्सट्रूजन म्हणजेच काय की डायच्या ओपनिंगमधून हे जे हीट झालेलं प्लास्टिक आहे ते हीटेड ओरिफिसमधनं किंवा डायमधून हे बाहेर पडतं आणि अशा पद्धतीने हे एक्सट्रूजन होणार आहे. सो इन दिस रॉ मटेरियल इज थर्मोप्लास्टिक इन द फॉर्म ऑफ ग्रॅन्युल्स ऑर पावडर इज प्लेस्ड इन टू हुप्पर. हे पावडर किंवा ग्रॅन्युलच्या स्वरूपात किंवा पेलेटच्या स्वरूपात हे हुप्परमध्ये आपण
प्रोवाइड के लिए आणि हे जे बैरल दिसत आहे ह्या बैरल मध्ये स्क्रू आहे ह्या स्क्रू मध्ये हे खाली येतं मटेरियल रॉ मटेरियल बैरल ज्याच्यामध्ये हेलिकल स्क्रू दिलेला आहे जो कि त्या रॉ मटेरियलला जे की पावडर स्वरूपात आहे त्याला पुढे ढकलतं फोर्स आउट करतं जे हीटरमध्ये ते फोर्स आउट करतं जिथं ते हीट होणार आहे आणि हीट झाल्याच्यानंतर इथं ओरिफिस आहे किंवा डाय आहे त्या डाय ओपनिंगमधून जो की डायला एक विशिष्ट शेपचं ओपनिंग दिलेलं असेल किंवा ओरिफिसला एक विशिष्ट शेपचं ओपनिंग दिलेलं असेल त्या ओपनिंगमधून जे मोल्टन प्लास्टिक आहे ते बाहेर पडणार आहे म्हणजे एक्सट्रुडेड प्रॉडक्ट बाहेर पडणार आहे ते नंतर कूल केलं जातो बाय मीन्स ऑफ वॉटर और एअर ब्लास्ट आणि कन्व्हेअर बेल्टवरती ते पुढे पुढे जाणार आहे. तर ह्याचं ॲडव्हान्टेज असं आहे की मटेरियल थिकनेस आपल्याला कंट्रोल करता येते डायचं शेप व पण शेपवरनं आपल्याला वेगवेगळ्या शेपचे पार्ट्स बनवता येतात मटेरियल थिकनेस पण कंट्रोल करता येते प्रोडक्शन रेट जास्त आहे. फक्त डिसॲडव्हान्टेज असं आहे की इंटरनल प्रोफाईल्स जे की कॅव्हिटी वगैरे पाहिजे असेल स्लॉट पाहिजे असेल तर ते थोडंसं अवघड आहे बनवायला. त्याच्यानंतर लार्ज कॉम्पोनंट्स मोठे कॉम्पोनंट्स आपण मॅन्युफॅक्चर मोठ्या साईजचे कॉम्पोनंट आपण मॅन्युफॅक्चर करणं हे थोडंसं अवघड आहे. ह्याचं ॲप्लिकेशन आहे फिल्म्स रॉड्स पाईप्स स्ट्रीप्स केबल्स अशा पद्धतीनं ह्याचं ॲप्लिकेशन आहे. तर हे झालं प्लास्टिक एक्सट्रूजन. नेक्स्ट आपल्याला पाहिजे ब्लो माउल्डिंग. आता ब्लो माउल्डिंगमध्ये एक लक्षात घ्या की एअर ब्लो करतो. आता ह्याच्यामध्ये काय असेल की एक हीटेड प्लास्टिक असेल पॅरिसन म्हणतो आपण त्याला म्हणजे एक असा हॉलो सिलेंडर शेप पॅरिसन असेल हॉलो सिलेंडर शेपचं रॉ मटेरियल आपण इथं पॅरिसन वापरलेलं आहे प्लास्टिक वापरलेलं आहे हॉलो असणार आहे यातनं आणि एक एंड इथं क्लोज असणार आहे पॅरिसनचं हीटेड प्लास्टिक आहे पॅरिसन. आता इथं दोन माउल्डी दिसत आहेत एक हाफ पार्ट इकडं आहे हाफ पार्ट इकडं आहे ह्याला अर्धी कॅव्हिटी दिली आहे ह्याला अर्धी कॅव्हिटी दिलेली आहे हाफ पार्टला. तर हे पहिल्यांदा आपण इन्सर्ट करतो ह्या दोन हाफमध्ये हे जे पॅरिसन आहे किंवा हीटेड प्लास्टिक आहे ज्याचं एक एंड हे क्लोज आहे किंवा सिलेंडरसारखं हा शेप असेल तर हे आपण इन्सर्ट करतो दोन माउल्ड हाफमध्ये. नंतर हे दोन माउल्ड हाफ इथं तुम्हाला दिसते दुसरी स्टेप दिसते दोन माउल्ड हाफ इथं क्लोज झालेले आहेत ठीक आहे क्लोज झालेले आहेत सो इट गेट वेल्डेड म्हणजे हिचं क्लोज झालेले आहेत. नंतर इथं कॉम्प्रेस एअर जी आहे ती ह्याच ओपनिंगमधनं कॉम्प्रेस एअर ही ब्लो होणार आहे किंवा आतमध्ये कॉम्प्रेस एअर फेकली जाणार आहे किंवा आतमध्ये ब्लो होणार आहे. त्याच्यामुळं काय होतं हा जो हीटेड पॅरिसन आहे हा वॉलच्या डायरेक्शननं हा जे माउल्डचा वॉल आहे त्या माउल्डच्या वॉलच्या डायरेक्शननं त्यामध्ये तो जो काय माउल्ड वॉलचा शेप असेल तो माउल्ड वॉलचा शेप त्या पॅरिसनला म्हणजेच त्या प्लास्टिकला मिळणार आहे आणि जो पॅरिसन आहे तो माउल्ड वॉलच्या डायरेक्शननं ब्लो होणार आहे आणि त्याला तो शेप प्राप्त होणार आहे. नंतर हे दोन माउल्ड जे आहेत ते सेपरेट केले जातात आणि अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रॉडक्ट कूल झाल्यानंतर मिळणार आहे कारण ते माउल्ड वॉल जे असतात ते त्याच्या भोवती कूलिंग अरेंजमेंट असेल किंवा कूल केलेले असतात त्याच्यामुळं आफ्टर द प्रोडक्ट इज कूल वी इजेक्ट द प्रोडक्ट. तर सिंपल आहे बघा ही दोन माउल्ड आहेत हाफ पार्ट आहेत दोन माउल्डचे इथं पॅरिसन दिलेलं आहे म्हणजेच काय की हॉलो हीटेड प्लास्टिक असेल हॉलो शेपचं हीटेड प्लास्टिक असेल शक्यतो सिलेंडरच्या स्वरूपात असेल ज्याचा एक एंड क्लोज केलेला आहे. त्याच्यानंतर हे दोन जे हाफ पार्ट होते माउल्डचे ते एकत्र आणले किंवा माउल्ड क्लोज झालं आणि त्याच्यातनं कॉम्प्रेस एअर पाठवली त्या पॅरिसनमधनं तेव्हा ते काय होणार आहे तर तो जो काही माउल्ड वॉल आहे तो माउल्ड वॉलचा जो काही शेप असेल तो त्या प्लास्टिकला मिळणार आहे. नंतर हे दोन हाफ माउल्डचे सेपरेट केले आणि हे जे कूल झाल्यावर हे जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट आपण बाहेर काढलेलं आहे इजेक्ट केलेलं आहे अशा पद्धतीने प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे आपण बनवू शकतो. सो इन दिस फर्स्ट थर्मोस
प्लास्टिक आपण ह्याच्यामध्ये यूज केलेले सॉफ्ट, तर एक पॅरिसन असेल. पॅरिसन पॅरिसन म्हणजेच काय की एक प्लास्टिक मटेरियलचं सिलेंडर फॉर्मसारखं एक प्लास्टिक मटेरियल असेल. त्याच्यामध्ये एअर प्रेशर आपण अप्लाय करणार आहे आणि त्याला इन्फ्लेट करणार आहे आणि अशा पद्धतीनं त्याला शेप आपण जो माऊल्डचा शेप असेल तो माऊल्डचा शेप त्याला प्राप्त होणार आहे. ह्याच्यामध्ये एक्सट्रुडेड ट्यूब ऑफ प्लास्टिक, एक्सट्रुडेड ट्यूब ऑफ प्लास्टिक, आत्ता एक्सट्रुजन आपण पाहिलेलं आहे, तर एक्सट्रुजन करून जे प्लास्टिकची ट्यूब बनवलेली आहे त्याला पॅरिसन म्हणतो. ती दोन पार्टमध्ये माऊल्डच्या ओपन माऊल्डमध्ये हाफ पार्टमध्ये आपण पहिल्यांदा इन्सर्ट करतो किंवा प्लेस करतो, नंतर ते दोन हाफ जे आहेत माऊल्डचे ते एकत्र आणले जातात म्हणजे तो माऊल्ड क्लोज होणार आहे ओव्हर द ट्यूब. आणि नंतर आपण ट्यूबला ट्यूबमध्ये जे काही पॅरिसन आहे, तर प्लास्टिकचं जे पॅरिसन आहे किंवा जे ट्यूबच्या स्वरूपात आहे किंवा सिलेंडरच्या स्वरूपात आहे, तिथं आपण एअर पास करतो, एअर प्रेशर त्याच्यावरती अप्लाय करतो, कॉम्प्रेस एअर पाठवतो त्यामध्ये त्या ट्यूबमध्ये. आणि अशा पद्धतीनं ती जी ट्यूब आहे इट गेट फोर्सेस अगेन्स्ट द वॉल अँड ते जे माऊल्ड आहे ते वॉटर कूल्ड असल्यामुळं ते जो प्रॉडक्ट आहे तो थंड होतो आणि प्रॉडक्ट थंड झाल्यावर ते जे माऊल्ड आहेत ते सेपरेट केले जातात आणि तो कॉम्पोनंट रिलीज केला जातो. अशा पद्धतीनं आपण प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा ट्यूब्स किंवा जे काही कंटेनर्स आहेत ते बनवू शकतो. ह्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की हाय रेट ऑफ प्रोडक्शन, त्याच्यानंतर बेटर डायमेन्शनल ॲक्युरेसी, ओके, त्याच्यानंतर टूलिंग कॉस्ट थोडीशी कमी आहे, गुड सरफेस फिनिश आपल्याला मिळतो. पण लिमिटेशन असं आहे की ह्याच्यामध्ये फक्त हॉलो आर्टिकल्स किंवा जे प्रॉडक्ट्स आहेत ते बनवता येतात. त्याच्यानंतर वॉल थिकनेस कंट्रोल करायला थोडेसे अवघड आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला आता माहिती, बॉटल्स, ट्यूब्स, कंटेनर्स, हॉलो जार्स. सो दिस इज ऑल अबाउट ब्लो माऊल्डिंग. नेक्स्ट इज कॅलेंडरिंग. कॅलेंडरिंग, आता कॅलेंडरिंगमध्ये आपल्याला समजा प्लास्टिकचं शीट बनवायचं असेल, प्लास्टिक शीट बनवायचं असेल, फिल्म बनवायची असेल, तर इथं तुम्हाला रोलर्स दिसत आहेत. बघा, पहिल्यांदा जे प्लास्टिक कंपाऊंड आहे, प्लास्टिक कंपाऊंड हे नंबर ऑफ हीटेड रोलरमधनं पास होतं. आता समजा हे फर्स्ट स्टेप, पहिलं स्टेज घेऊया. इथं प्लास्टिक कंपाऊंड आहे, ही एक रोलर आहे, ह्या एक रोलर आहे. ह्याच्यातनं जेव्हा प्लास्टिक कंपाऊंड पास होणार आहे तेव्हा ते रोलर काय करतात की प्रेशर अप्लाय करतात त्या प्लास्टिक कंपाऊंडवरती. आणि हे रोलर सुरुवातीला हीटेड असतात. मग प्रेशर अप्लाय केल्याच्यानंतर ह्या रोलरमधनं जेव्हा प्लास्टिक कंपाऊंड बाहेर पडणार आहे तेव्हा त्याचा थिकनेस कमी होतो. असे नंबर ऑफ सिरीज ऑफ रोलर्स असतील किंवा नंबर ऑफ रोलर्स असतील हीटेड रोलर्स, त्याच्यामधनं हे प्लास्टिक कंपाऊंड पास होणार आहे. प्रत्येक वेळेस काय होणार आहे, जो रोलरमधला स्पेस आहे तो कमी कमी होत जाणार आहे आणि त्याच्यामध्ये थिकनेस आपला जो प्लास्टिकचा आहे तो प्लास्टिक कंपाऊंडचा थिकनेस हा कमी कमी होत जाणार आहे नंबर ऑफ हीटेड रोलरमधनं पास झाल्याच्या नंतर. शेवटी जे रोलर असेल ते थोडंसं कोल्ड रोलर असं, म्हणजे ते हीटेड नसेल, ते कोल्ड स्वरूपात ते रोलर असेल आणि त्याच्यामधनं पास केल्याच्या नंतर जे काही थिकनेस आपल्याला पाहिजे ते थिकनेस आपल्याला मिळणार आहे आणि नंतर जे शीट मिळणार आहे प्लास्टिकचं ते वाऊंड केलं जाणार आहे रोलरवरती. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला हे प्लास्टिकचं शीट मिळणार आहे. तर पहिला जो रोलर असेल, तर पहिला जो रोलरची स्टेज असेल, तर त्याच्यातनं प्लास्टिक कंपाऊंड हे गेलेलं आहे, ते फीडर रोलर म्हणून ॲक्ट होणार आहे. नंतरचे जे रोलर आहेत ते मीटरिंग रोलर म्हणून ॲक्ट होणार आहे. लास्ट रोलर जे आहे ते गेज त्याचा डिसाईड करणार आहे, गेज थिकनेस त्याचा त्या प्लास्टिक शीटची डिसाईड करणार आहे. सो इन दिस प्रोसेस हीट अँड प्रेशर इज अप्लाइड ऑन प्लास्टिक कंपाऊंड, जे की रेझिन, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहिले त्या ॲडिट्यूज, तर त्यामध्ये प्लास्टिक कंपाऊंडमध्ये रेझिन असेल, फिलर असेल, प्लास्टिसायझर असेल, कलर पिगमेंट असेल, जे ॲडिट्यूज आपण पाहिले ते कंपाऊंड त्या प्लास्टिकमध्ये असेल, म्हणजे हे ॲडिशनल मटेरियल असतील. तर त्याच्यामध्ये हीट आणि प्रेशरचं ॲप्लिकेशन ह्या कॅलेंडरिंगमध्ये केलं जातं, म्हणजेच हीटेड रोलरमधनं हे प्लास्टिकचं कंपाऊंड पास केलं जातं जेणेकरून त्याचा थिकनेस कमी होतो, तो फ्लॅट होतो प्लास्टिक कंपाऊंड, स्मूथ सरफेस मिळतो. तर हे जे कॅलेंडरिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोलर्स असतील, हीटेड रोलर्स असतील, पेअर ऑफ हीटेड रोलर्स असतील, प्रत्येक वेळेस ते त्यातनं पास झाल्याच्या नंतर जे काही प्लास्टिक कंपाऊंड आहे त्याचा थिकनेस कमी कमी होत जाणार आहे, शायनी सरफेस आपल्याला मिळणार आहे.
आणि जे रोलर्स आहेत त्याच्यामध्ये ते हीटेड रोलर्स आहेत आणि ते प्रेशरसुद्धा अप्लाय करणार आहेत आणि थिकनेस ऑफ शीट आपल्याला जी डिझायर्ड शीटची थिकनेस पाहिजे ती आपल्याला तिथं मिळवता येणार आहे. तर ह्यामध्ये प्रत्येक वेळेस जे प्लास्टिक आहे ते स्ट्रेच होणार आहे, त्याचा थिकनेस कमी होणार आहे. तर फर्स्ट रोलर जे आहे त्याच्यातला गॅप हा फीडर म्हणून ॲक्ट होतो, ते फीड करतं. सेकंड जे आहे ते मीटरिंग डिव्हाइस आहे आणि थर्ड रोल जे आहे ते गेज थिकनेस, फायनल थिकनेस हे सेट करतं. आणि जे की कूलिंग प्लास्टिक रोलर असतील त्याच्यावरती ते वाउंड होणार आहे. तर अशा पद्धतीनं पी व्ही सी शीट आपण प्रोड्यूस करू शकतो. तर ह्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते म्हणजेच व्हिनाईल फ्लोअर टाईल्स, फिल्म्स शीट, पी व्ही सी शीट, रेनवेअर, क्रेडिट कार्ड्स. बघा तुम्हाला इथं सोपं आहे, बघा हीट आणि प्रेशरचं ॲप्लिकेशन आहे. आता इथं तुम्हाला जर डायग्रॅममध्ये दिसतं आहे तर हा एक रोलर आहे, हा एक रोलर आहे. ह्या रोलरमध्ये इथं प्लास्टिक कंपाऊंड असेल, हे प्लास्टिक कंपाऊंड इथं रोलरमध्ये फीड होणार आहे. तर हे रोलर हीटेड रोलर आहेत, हे काय करणार आहेत, प्रेशर अप्लाय करणार आहेत हीटेड तर ह्या प्लास्टिक कंपाऊंडवर. म्हणजे इथं बाहेर पडताना त्याचा थिकनेस कमी होणार आहे आणि फ्लॅट होणार आहेत ते, म्हणजे थिकनेस कमी होणार आहे, शायनी सरफेस, स्मूथ सरफेस येणार आहे. नंतर ह्या रोलरवरती ते जाणार आहे, इथं पण अजून थिकनेस कमी होणार आहे. ह्या रोलरच्या गॅपमधनं ते पास होणार आहे, हे पण हीटेड रोलर असेल ह्यातनं पास होणार आहे. आणि इथं कोल्ड रोलर असेल आणि तिथं परत आपण वाउंड करू शकतो, हे जे शीट आहे त्याच्यावरती गुंडाळू शकतो, जे शीट आपल्याला रिक्वायर्ड थिकनेसचं शीट मिळालं आहे ते गुंडाळू शकतो त्या रोलरवरती. ओके, नेक्स्ट प्रोसेस इज व्हॅक्युम फॉर्मिंग किंवा थर्मो फॉर्मिंग. व्हॅक्युमचा वापर इथं केलेला आहे. बघा इथं हीटेड शीट असेल जे की माउल्डच्या टॉप सरफेसवरती प्रोव्हाइड केलेलं आहे, ते हीट केलं जातं जोपर्यंत ते स्ट्रेच होत नाही तोपर्यंत. तर हीट केलेलं आहे हे शीट. नंतर काय केलं जातं की ही जी काय एअर आहे, जी काय एअर आहे ही सक केली जाते. इथं एक ओपनिंग दिसतं, ह्याच्यातनं एअर जी आहे ती सक केली जाते. तर त्यामुळे इथं व्हॅक्युम तयार होणार आहे. जेव्हा एअर इथली सक केली जाईल तेव्हा हे शीट जे आहे ते शीट ह्या जे काय माउलचा वॉल आहे त्या माउलचा वॉलचा जो शेप असेल तो त्या शीटला इथं प्राप्त होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे सिम्पल व्हॅक्युम फॉर्मिंग आहे. बघा हे शीट इथं माउलला प्रोव्हाइड केलेलं आहे, प्लास्टिक शीट, ते हीट केलं जातं. नंतर ह्याच्यातली आतली जी एअर आहे ती सक केली जाते. सक केल्यावर इथं व्हॅक्युम फॉर्म होतं. सक केल्यामुळे हे शीट काय करतं, हे शीट काय होतं, ओढलं जातं खाली, ओढलं जातं. ओढलं गेलं की हा जो शेप आहे माउलचा तो त्याला प्राप्त होणार आहे. सो इंट्रिकेट शेप्स आर इझिली फॉर्म बाय ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर ऑर व्हॅक्युम ऑन द प्लास्टिक शीट. तर ह्याच्यामध्ये काय आहे की पहिल्यांदा स्ट्रेचिंग द शीट ओवर द माउल्ड कॅव्हिटी टू फॉर्म द सील अँड हिटिंग इट सुटेबल मीन्स. म्हणजेच हे शीट स्ट्रेच केलेलं आहे माउल्डवरती, टॉप सरफेसवरती स्ट्रेच केलेलं आहे आणि त्याला हीट केलेलं आहे, ह्या प्लास्टिकच्या शीटला हीट केलेलं आहे. नंतर काय केलेलं आहे की एअर सक केलेलं आहे, म्हणजेच काय, ड्रॉइंग द एअर आउट ऑफ द स्पेस बिटवीन शीट अँड द माउल्ड. हा जो शीट आणि माउल्डमधला हा जो स्पेस आहे ह्याच्यामधनं एअर ड्रॉ केलेली आहे, सक केलेली एअर, ह्याच्यातनं सक केली एअर, म्हणजे इथं व्हॅक्युम तयार झालं. ठीक आहे, व्हॅक्युम जे तयार झालेलं आहे इट इज यूज फॉर ड्रॉइंग द हीटेड शीट इन द माउल्ड. हे जे शीट आहे त्याला आतमध्ये ड्रॉ करण्यासाठी हे जे व्हॅक्युम तयार झालेलं आहे, सक झालेलं आहे एअर, त्याच्यामुळे जे व्हॅक्युम तयार झालेलं आहे हे काय करतं, ह्या शीटला आतमध्ये ओढतं. आतमध्ये ओढल्याच्यानंतर जो माउल्डचा शेप असेल तो त्याला प्राप्त होतो. सो ॲटमॉस्फेरिक प्रेशर वरनं ॲक्ट होतं आहे, ते काय करतं, हॉट शीटला खाली ढकलतं, माउल्डमध्ये ढकलतं आणि जे काही व्हॅक्युम तयार झालं आहे त्याच्यामुळं आतमध्ये ते जे हीटेड शीट आहे ते ओढलं जातं आणि अशा पद्धतीनं जो माउल्डचा शेप आहे तो त्याला प्राप्त होतो. कधी कधी आपण दुसरं मेथड पण करतो, एक कोअर प्लग आपण त्याच्यामध्ये यूज करतो टू पुश द हीटेड शीट इन टू द माउल्ड. कोअर प्लगचा पण कधी कधी वापर केला जातो की त्या हीटेड शीटला त्या माउल्डमध्ये पुश करण्यासाठी, ढकलण्यासाठी त्या कोअर प्लगमधनं आपण एअर प्रेशर अप्लाय करतो त्या प्लगमधनं, जेणेकरून ही प्रोसेस कम्प्लीट व्हावी. यासाठी ह्याचं ॲप्लिकेशन आहे रेफ्रिजरेटर डोअर लाइनिंगमध्ये, डिस्पोजेबल कप्समध्ये, किंवा पॅकेजिंग ऑफ कॉस्मेटिक्स, हेल्मेट, हेल्मेट पण आपण तयार करू शकतो, कंटेनर्स, रेफ्रिजरेटर इनर पॅनल्स आपण हे तयार करू शकतो.
आता लास्ट पार्ट आहे आपला, तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ प्लास्टिक मॉल्डिंग. प्लास्टिक जग बनवायचे असतील तर इंजेक्शन मॉल्डिंगचा यूज करतो. पी व्ही सी सीटसाठी आपण कॅलेंडरिंग किंवा एक्सट्रुजन मॉल्डिंगचा यूज करू शकतो. त्यानंतर प्लास्टिक बॉटलसाठी ब्लो मॉल्डिंगचा यूज करू शकतो बॉटल्स बनवण्यासाठी. रेफ्रिजरेटरचे जे लाइनर्स आहेत त्यासाठी व्हॅक्युम फॉर्मिंगचा यूज करू शकतो. क्रेडिट कार्ड बनवायचं असेल कॅलेंडरिंगचा यूज केला जातो. कॅरिंग केसेस बनवायचे असेल इंजेक्शन मॉल्डिंगचा यूज केला जातो. हॉलो सिलेंडरसाठी एक्सट्रुजन, नॉबसाठी कॉम्प्रेशन मॉल्डिंग, अशा पद्धतीनं त्याचे ॲप्लिकेशन आहे प्लास्टिक मॉल्डिंगचे. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही नंतर विचारू शकता. तर पुढच्या लेक्चरला आपण चौथा चॅप्टर चालू करणार आहोत.